सामाजिक राजकीय व्यावसायिक जाने फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज। आत्महत्या ही मोजकीच अक्षरे धडकी भरवीत आहे। कधी कुठे कोण टोकाचे पाऊल उचलेल सांगता येत नाही। त्यात बुलढाणा शहरानजिक नांद्राकोळी गावात आत्महत्येचा आकडा वाढत आहे। याबाबत माहिती मिळाल्याने प्राध्यापक DS लहाने यांनी आपल्या समाजशीलतेचा परिचय देत मानस उपचार तज्ज्ञ डॉक्टरांची टीम घेऊन आत्महत्या चिंतन व उपाय यावर कार्यक्रम घेत नांद्राकोळी ग्रामस्थांचे समुपदेशन केले। संघर्ष करण्याची तयारी ठेवा, परिस्थिती बदलास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन ठाणेदार संग्राम पाटील यांनी यावेळी केले। नांद्राकोळी हे गाव छोटे असले तरी या ठिकाणी सातत्याने आत्महत्या होत आहे। आत्महत्यांचा हा आलेख ग्रामवासियांसाठी चिंता वाढवणारा ठरला। याबाबत प्राध्यापक DS लहाने यांना माहिती मिळाल्याने त्यांनी मानस उपचार तज्ज्ञ व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव हुडेकर होते। ठाणेदार संग्राम पाटील, डॉक्टर विकास खर्चे, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, सरपंच आशाताई काळवागे, उपसरपंच मनोज जाधव, जाकीर सेठ, संजय काळवागे हे उपस्थित होते। आमच्या गावामध्ये DS लहाने सरांच्या संकल्पनेतून हा जो आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, या कार्यक्रमामध्ये तरुणांना व जे लोक नकारात्मक विचार करतात अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी आली होती। त्यामध्ये खर्चे साहेब आणि मुळे साहेब हे तज्ज्ञ मनोविकार तज्ज्ञ यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं। संग्राम पाटील हे पोलीस कर्मचारी यांनी सुद्धा सखोल असं मार्गदर्शन केलं आणि आमच्या गावाला उपकृत केलं। तर मला एक संदेश द्यायचा आहे, याची झळा माझ्या स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा पोचलेली आहे। माझा 22 वर्षाचा अवघा 2 वर्षापूर्वी माझ्या मुलाने आत्महत्या केली होती आणि त्याच्या झळा कशा असतात हे मला माहीत आहे। त्यामुळं मुलांनी तरुणांनी आत्महत्येपासून दूर राहावं, आईवडिलांची जी काळजी घ्यायची आहे आपण त्याचा आधारस्तंभ आहोत, या देशाचा आधारस्तंभ आहोत, तरी आपण आत्महत्येपासून दूर राहावं अशी विनंती करतो आणि 2 शब्द संपव। नांद्राकोळी गावामध्ये तरुणांच्या होत असलेल्या आत्महत्या हा मनाला खरंच संवेदनशील मनाला एक वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि इथे सरासरी बघितलं तर 2 महिन्यातून 1 आत्महत्या तरी होते आणि मग हे थांबलं पाहिजे यासाठी आज या गावामध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर खर्चे साहेब, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेब, त्यासोबतच चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील साहेब यांनी येऊन मार्गदर्शन केलं आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे आजच्या मार्गदर्शनानं काहीतरी लोकांच्या डोक्यामध्ये थोडासा त्या तरुणांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल आणि त्यांना जेव्हा केव्हा असा काही विचार त्यांच्या मनामध्ये येईल तेव्हा त्या कार्यक्रमाची आठवण त्यांना होईल आणि ते आत्महत्येपासून परावृत्त होतील ही इच्छा या निमित्ताने व्यक्त करतो।